नमस्कार आज आपण करणार आहोत दुधी हलवा इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे आणि हा जो भोपळा आहे तो मी किसून घेणार आहे हा दुधी मी किसलेला आहे पाहू शकता तुम्ही पॅन मध्ये घेते मी एक चमचा साजूक तूप या तुपामध्ये जेवढे शक्य आहे तेवढा हा जो मी किसलेला किस आहे तो मी शिजवून घेणार आहे झाकण ठेवून हा जो किस आहे तो थोडा वेळ मी शिजवून घेतलेला आहे तर आता त्यामध्ये आपल्याला मिक्स कर। अर्धा चमचा वेलची पोड आणि अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी दूध हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा हा जो किस आहे थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडा वेळ झाकण मारून हा जो कीस आहे तो आपण स्लो गॅसवर शिजवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला दुधी हलवा तयार आहे प्लेटिंगसाठी इथे मी दोन पेपर प्लेट घेतलेले आहे तर त्यामध्ये एक ते दोन चमचा मी इथे हलवा काढून घेणार आहे एक स्वीट रेसिपी म्हटलं तर थोडंफार डेकोरेशन झालंच पाहिजे तर डेकोरेशनसाठी मी दुसरं असं काही याचा वापर केलेला नाही तर दुधीचाच त्या इथे वापर केलेला आहे तर दुधीमधील वरचा जो साल आहे तो मी काढून टाकला आणि त्याच्या खाली अजून ता एक पातळ लेअर असतो तर त्याचं एक पातळ असा लेअर काढला आणि त्याचेही छोटे छोटे मी स्ट्रिप्स तयार केले आणि त्याचाच वापर मी इथे डिझाईनसाठी करणार आहे आणि इथल्या मधल्या पार्टसाठी मी इथे घेते बदामचे काप अशा प्रकारे तयार आहे हा मस्त असा दुधी हलवा